هصوره جرى سرقة. اوكي سرنا نمسكار परत शिष्यवृत्ती परीक्षा वार्षिक परीक्षा 8वी मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं प्रथम तर मी स्वागत करतो आणि या ठिकाणी आज माझ्याकडे मनोरे हा जो घटक आहे त्या घटकाचा आपण एक काही उदाहरणाद्वारे माहिती पाहूया. तर मनोरे मनोरे म्हणजे काय? आता पाहता प्रत्येक जण आपल्या घरासमोर रांगोळी काढतो वा ठिपक्यांची रांगोळी असते तो एक मनोरंजन प्रकार आहे. पहा रांगोळीमध्ये काही आकार असतात आणि त्या आकारांची जुळवाजुळ आपल्याला करायची असते. पहा तर या घटकात आपल्याला प्रश्नामध्ये संख्या अक्षरे किंवा चिन्हे यांची मांडणी करून मनोऱ्यासारखी रचना या ठिकाणी तयार केली असते आणि आपल्याला तो संबंध शोधायचा असतो. तर आज आपण या ठिकाणी प्रत्यक्ष उदाहरणाद्वारे हा घटक समजावून घेऊया. तर पहा या ठिकाणी बुद्धिमत्ता या विषयातील मनोरे हा घटक अतिशय महत्वपूर्ण घटक आहे. पहा तर या घटकामध्ये या घटकाला भारांक किती आहे? पहा एकूण 3 प्रश्न म्हणजे 6 मार्काचा अतिशय सोपा असणार हा घटक आहे. त्यामुळं हा जो घटक आहे हा घटक जर आपण व्यवस्थित समजावून घेतला तर आपल्याला हे जे 6 पैकी 6 मार्क्स आपल्याला मिळू शकतात. मग आता मनोरा जी रचना आहे पहा मनोराची जी रचना आहे मनोरा म्हणजे काय? एक प्रकारची एक रांगोळी असते पहा. मनोरा म्हणजे या ठिकाणी एक प्रकारची रांगोळी आहे. आपण घरासमोर जी रांगोळी काढतो त्याच प्रकारे पहा रांगोळीमध्ये सांग या ठिकाणी समजा अशा प्रकारे असेल तर म्हणजे आपल्याला मनोरा मनोरे या ठिकाणी एक रांगोळीचा एक प्रकार आहे. पहा तर आपण हा जो घटक आहे प्रत्यक्ष उदाहरणाद्वारे समजावून घेऊया. तर पाहता या ठिकाणी एक उदाहरण आहे. पहा अशा प्रकारे संख्या दिलेल्या आहेत अशा प्रकारे संख्या दिलेल्या आहेत. पाहता या ठिकाणी 16 14 15 तर मी संख्या वाचत नाही. पहा आणि या ठिकाणी समसंबंध दिलेले पाहता समसंबंध दिलेला आहे. तर पहा 2 4 8 5 तर अशा प्रकारचं उदाहरण आपल्या आपल्याला परीक्षेमध्ये आलं तर काय करायचं? पहा लगेच 2 अंक कुठे पाहायचं? पहा 2 2 अंक इथे पहा 2 4 2 पासून 4 पर्यंत पहा 4 पासून 8 पर्यंत 8 पासून 5 पर्यंत पहा 2 पासून 4 4 पासून 8 8 पासून 5 म्हणजे आता या 2 4 8 5 या 4 अंकांना पहा 4 अंकांचा असा मनोरा झाला. पहा आता त्याला संबंध कसा आहे? पहा 3 6 9 5 3 6 3 कुठे? पहा 3 6 9 आणि 5 म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी मनोरा झाले. पहा आता आपलं उत्तर पहा या ठिकाणी आता मनोरा दिलेला आहे. मग आता आपलं उत्तर कोणतं काढायचं? पहा 8 11 14 आणि 12 8 11 14 आणि 12 आता पहा 8 कुठे आहे? पहा लगेच आपण 8 पाहिजे. पहा 8 8 इथं आहे या ठिकाणी 8 आहे. पहा 8 11 14 नंतर 12 आता 8 पासून सुरू झाले. पहा म्हणजे तर आता
अशाच प्रकारचे जे आकार आहे, अशाच प्रकारचा जो मनोर आहे, अजून कोणता असेल पाहिजे? मग अजून नऊ अंक आहे पण, नऊ तेरा पंधरा आणि बारा, आणि हा जर अजून नऊ तेरा पंधरा आणि बारा ज्या पर्यायामध्ये हे चार, ह्या चार संख्या असतील ते आपलं उत्तर. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी अशा प्रकारे कृती करायची आहे आणि मग आपल्याला लगेच उत्तर मिळतं. मग पुढची यावर आधारित पुढचं उदाहरण पाहू बघा. तोच मनोरा आहे पण, कारण प्रत्येक परीक्षेमध्ये एका मनोऱ्यावर आधारित तीन प्रश्न असतात, म्हणजे सहा गुण. प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांना आहे, म्हणजे सहा सहा गुण आहे पण, तीन प्रश्न आहेत पाहता, तर सात अकरा चौदा बारा पाहता. सात सात कुठे येत? तर सात आहे पाहा. सात पासून सुरुवात आपण करायची आहे, सात पासून आपण अकरा वर जायचं आहे, अकरा पासून आपण चौदा वर जायचं पाहा, आणि चौदा पासून बारा. मग आता अशाच प्रकारचा मनोर पाहता. इथून पाहता पाच, ह्या दोघांचा जो संबंध असेल तोच संबंध याचा असेल. पाहता पाहता सात अकरा चौदा बारा. आता इथं पाहता येतं पाच, इथं पाच अंक आहे पहा. पाच पासून नंतर दोन लागायचे पहा, दोन नंतर चार, आणि चार नंतर सात. ह्या असा अशा प्रकारे हा असा मनोर झालाय पहा, सात पासून बारा पर्यंत, आणि हा पाच पासून या ठिकाणी सात पर्यंत. मग आता या ठिकाणी आता आपल्याला शोधायचे पहा, पाच तीन सहा आणि दहा या चार संख्यांचा जो मनोर आहे तो कसा असेल पहा. तर पाहता या चार संख्यांचा जो मनोर आहे तो पाहता, पाच तीन सहा दहा पहा. आता पाच कुठे आहे? या ठिकाणी पाच आहे. तीन कुठे पहा? पाच तीन. नंतर सहावर आपण जायचंय पहा, आणि नंतर दहावर जायचंय पहा. आता पहा अशा प्रकारे हा मनोर झालेला आहे तयार पहा, पाच तीन सहा आणि दहा. तर इथं पहा या ठिकाणी पहिला जो मनोर होता पहा, पहिला अंक हा सेम समान होता पहा, सात सात होता पहा. मग इथं पण पहा पहिला आणि शेवटचा अंक पहा, इथं शेवटचा दहा अंक आहे, दहा संख्या आहे पहा, म्हणजे आपलं जे उत्तर आहे पहा इथून दहा आणि सुरुवात होणार पहा. म्हणजे पहा या ठिकाणी दहा पासून सुरू झालं, तपा या ठिकाणी दहा दहा तेरा पंधरा आणि बारा अशा प्रकारे हा मनोर असेल, म्हणजे पर्याय नंबर चार हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता आपण पुढचं उदाहरण पाहूया. तोच मनोर आहे, एका मनोऱ्यावर तीन प्रश्न असतात पाच, तर दोन चार पाच, दोन दोन कुठं आहे? या ठिकाणी दोन अंक आहे, दोन पासून आपण निघायचं चार वर, चार पासून पाच वर पा, दोन पासून निघालो चार आलो, चार चार पासून निघालो पाच पर्यंत पा. आता यासारखा मनोर कोणता आहे पा? चौदा अकरा आणि बारा, चौदा अकरा बारा. मग चौदा चौदा पासून निघायचे पा, अकरा वर यायचे, अकरा पासून निघायचे बारा. म्हणजे अशा प्रकारे हा मनोर झालाय पा. मग या ठिकाणी अशाच प्रकारचा संबंध कुठे आहे? आता हा जो संबंध आहे पा, आपण दोन पासून निघालो चार लालो, चार पासून निघालो पाच लालो बघा, आणि चौदा अकरा बार. आता हा झाला एक पाहता. आता आपल्याला पुढचा पाहिजे पहा, या ठिकाणी तीन सहा पाच
तीन गुणे भागा, तीन अंक है मेरे पास, तीन सहा, तीन सहा आणि पाच, पहा अशा प्रकारे हा मनोर झाला. मग याच सारखा मनोरा कोणता असेल पहा, आता इथं तीन आहे पहा, त्या ठिकाणी तीन आहे पहा, म्हणजे इथं पंधरा पहा, म्हणजे आता तिथून आपण पंधरा पण सुरू करणार, पंधरा पहा, पंधरा पासून तेरा लेणार आणि इथं बारा संपणार, म्हणजे आपलं जे उत्तर आलं पहा, पंधरा पंधरा नंतर तेरा आणि बारा, अशा प्रकारे आपण या ठिकाणी जर कृती केली ही तर आपलं उत्तर आपल्याला लगेच मिळत होत. आता आपण पुढचं उदाहरण पाहूया. आता या ठिकाणी एक मनोर आहे पहा, सतरा अठरा एकोणीस तेवीस चोवीस पंचवीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस तेहतीस चौतीस पस्तीस बारा छत्तीस चौतीस अडतीस एकोणतीस चाळीस एकतीस बेचाळीस चाळीस, हा अशा संख्या मांडले पहा, संख्यांचं मनोर आहे पहा. प्रश्नामध्ये संख्या असतो किंवा चिन्ह असो, नियम एकच. तर पहा या ठिकाणी आपण आता अठ्ठावीस तेहतीस एकोणचाळीस एक, आता आपण हा संबंध शोधूया, अठ्ठावीस तेहतीस एकोणचाळीस एकोणतीस पहा, अठ्ठावीस कुठं आहे, इथं आहे पहा अठ्ठावीस, हा अठ्ठावीस पासून तेहतीस आहे पहा, तेहतीस ला आपण निघालो, नंतर एकोणचाळीस ला राहायचं पहा, एकोणचाळीस आणि नंतर एकोणतीस ला पहा, अठ्ठावीस तेहतीस एकोणचाळीस आणि एकोणतीस, म्हणजे असा हा चार संख्यांचा मनोर झाला पहा. आता अशाच प्रकारचं मनोर पहा, एकतीस सदतीस नंतर बेचाळीस आणि तीस पहा, म्हणजे हा अशा प्रकारा अशा प्रकारचा हा एक मनोर झाला पहा. मग ह्या दोन दोन संख्यांचा संबंध असा आहे पहा, आपल्याला शोधायचं काय पण पहा, चौतीस एकोणतीस पस्तीस आणि चाळीस पाहता, आपल्याला शोधायचं काय आहे, चौतीस एकोणतीस पाहता, त्या ठिकाणी चौतीस पाहता, चौतीस एकोणतीस पस्तीस आणि चाळीस पाहता. आता चौतीस कुठे आहे पाहता, चौतीस पाहता या ठिकाणी, तर चौतीस आहे ज्या सुरुवात जिथं आपण अशा प्रकारे वर्तुळ करा, म्हणजे आपल्याला आपलं उत्तर चुकत नाही पहा, चौतीस चौतीस पासून निघायचंय एकोणतीस ला यायचंय, एकोणतीस पासून निघायचं पस्तीस वर जायचंय आणि पस्तीस पासून निघायचं चाळीस वर यायचंय पहा. मग आता अशाच प्रकारचं मनोर कुठे आहे पाहता, पर्याय आपण पर्याय पाहिजेच नाही, पर्याय आपण नंतर पाहूया पाहता, याच प्रकारचा आकार पाहू, यालाच सेम आपण सारखाच असा आकार आपण बनवायचा पहा, म्हणजे पाहिजे चौतीस आहे पहा, इथं मग छत्तीस असेल पहा, छत्तीस पहिला छत्तीस पाहता, छत्तीस नंतर पाहिजून पुढे यायचं पाहता, छत्तीस पासून निघायचं पहा तीस वर, तीस पासून निघायचं पस्तीस वर, पस्तीस पासून निघालं एक्केचाळीस पहा, म्हणजे पहा छत्तीस छत्तीस तीस चौतीस नाही पस्तीस आणि एक्केचाळीस, अशा प्रकारे आपलं उत्तर झालेलं आहे पहा. तर पुढचं पाहूया, का पुढचं उदाहरण पहा, उदाहरण नंबर दोन. आता या ठिकाणी पहा, अठरा अठ्ठावीस तीस आणि पंचवीस, आता पाहिजे ठिकाणी अठरा, आता अठरा ही संख्या कुठे पाहिजे, अठरा अठरा पासून निघाले पाहता, अठ्ठावीस निघायचे पहा, अठ्ठावीस कुठे आहे, इथं अठ्ठावीस आहे, नंतर अठ्ठावीस पासून निघालाय पहा, कुठे पाहता तीस, तीस वर आलंय पहा आणि तीस पासून निघायचंय पंचवीस ला येते पहा. आता अशा प्रकारचं मनोर आता आपण पाहूया,
आता हा जो आकार आहे आता पायथन 19 19 पासून निघालाय बाळा 31 ला आलाय बाळा 31 पासून निघालाय 29 वर आलाय आणि 29 पासून या ठिकाणी 23 वर या ठिकाणी पहा 23 वर येतो अशा प्रकारे हा मनोरा झालाय पहा मग आता ह्या दोघांचा जो संबंध आहे तशाच प्रकारचा संबंध 38 39 28 आणि 23 याचा कसा असेल पहा तर पहा याचा जो संबंध आहे तर आपण पाहूया आता याचा संबंध कसा आहे तर पहा 38 38 पहा आता 38 संख्या इथे पहा आता 38 संख्या उठे पहा या ठिकाणी 38 संख्या आहे त्या ठिकाणी आपण गोल करून घ्यायचा आहे नंतर 39 मग 39 वर जायचंय पाहत आपल्याला नंतर 28 मग 28 वर आपण जायचंय पहा आणि नंतर आपण निघालोय 23 ला मग आता पहा हा जो आकार आहे पाहत आहे सुरुवात आपण कुठं केली 38 ला मग आता अशाच प्रकारचा मनोरा कुठं असेल पहा 43 पहा आपण असं सेम याच पाहिजे पाहता हा कसा तयार झाला आहे तशाच प्रकारचा आपण तयार करून घ्यायचा पहा त्याच्यासून निघालं पहा 42 वर आहे पहा मग आता इथं वरती आलो पहा म्हणजे 31 वर असणार पहा 31 वर असणार आहे पहा 31 वर पहा इथं म्हणजे पर्याय पहा आता 43 42 31 पहा 43 पहा 43 42 31 आणि 25 पहा अशा प्रकारे आपलं उत्तर आलं पहा म्हणजे काय उत्तर आलं पहा 43 42 31 आणि 25 पहा या ठिकाणी पर्याय नंबर 3 उत्तर आहे पाहायचं 43 42 31 25 आता पुढचा प्रश्न पाहूया आपण मनोऱ्यातील संख्यामधून मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागीचा पर्याय निवडा तपा हा जो तिसरा प्रश्न आहे तो तपा 33 पहिली संख्या काय पाहता ही एक संख्यामाला आहे पा संख्यामाला आहे पा म्हणजे पहिली संख्या कोणती आहे पा 33 ही संख्या आहे पा मग 33 वर आपण या ठिकाणी 33 आपण संख्या शोधूया पा 33 संख्येवर आपण इथं वर्तुळ केलंय 33 पासून निघायचंय कुठं जायचं आपल्याला 39 वर पहा 33 वर निघालं पण आलं 39 वर नंतर कुठे पहा 34 मग 34 वर जायचंय आपल्याला 34 पासून निघालो 40 वर आला आपण आता 40 पासून निघालो 35 वर आलोय आता पहा हा झिगझॅग आकार पहा 35 पासून कुठे असणार आहे पहा 41 परत 36 42 37 पहा म्हणजे पहा आपल्याला आपलं उत्तर मिळालं पहा 33 39 34 पहा 33 आहे पहा 33 नंतर 39 इथे 39 आहे 34 इथं 34 आहे पहा इथं 40 पहा इथं 40 आहे पहा इथं 35 आहे इथं 35 आहे पुढचं जास्त 41 म्हणजे आपलं उत्तर मिळालंय पहा 41 आपलं हे उत्तर आलंय पहा म्हणजे अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवायचा आहे अतिशय सोपा मनोऱ्यावर आधारित अतिशय प्रश्न सोपे असतात आणि वेळ पण फार कमी आपल्याला या उदाहरण हे उदाहरण सोडवायला आता आपण पुढील उदाहरण सोडवूया पाहता आता पहा या ठिकाणी एक मनोरा दिलेला आहे पहा अक्षरांचा मनोरा आहे पहा त्या ठिकाणी अक्षरांचा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स एक्स आणि वाय म्हणजे ए पासून वाय पर्यंत या ठिकाणी दिलेला आहे फक्त ते मनोऱ्याच्या रूपात दिले आहे पा तर पाहता उदाहरण पहिलं पाहू आपण
म्हणजे प्रश्न पाहिला पाहू, के के ई एफ, के ई एफ आता के अक्षर कुठं आहे आता, के अक्षर इथं आहे बा के, आता के पासून निघायचंय आपल्याला, कुठं जायचं आपल्याला ई वर जायचंय, पण ई वर आपण गेलोय बा, ई पासून निघालो एफ पर्यंत गेलोय बा, आता के ई एफ आता अशाच प्रकारचा आकार पाहता थोडं पाहता, कुठं आहे पहा एच एच पा एच नंतर आय आणि ओ, हा अशा प्रकारे हा मनोरा आहे पा. आता पहा आता ह्याच प्रकारचा मनोरा कुठे असतो आता आपण पाहूया, आता ह्याच प्रकारचा मनोरा आपण पाहूया आता. पहा आता या ठिकाणी यस के एल, यस यस कुठं आहे पा, इथं यस आहे पा, नंतर यस नंतर काय पा के, पा के इथे पा, आता के इथे के इथे पा आणि यल यस के एल. आता अशाच प्रकारचा मनोरा कुठं असेल पहा, आता पा इथं हा असेल ना, पाहता इथं इथून इथं असं अशा प्रकारे पाहता असा इथं असं अशा प्रकारे असेल पहा, म्हणजेच काय असेल पाहतो पण सुरुवातीची एन पासून असणार पहा, एन एन ओ डब्ल्यू जे आपलं उत्तर आले पहा, नऊ एन ओ डब्ल्यू. आता आपण पुढचं उदाहरण पाहूया त्यातलं, आर एस एल, आर एस एल, आर एस एल आता आर कुठं आहे पहा, आर एस आणि एल पहा अशा प्रकारचं म्हणून झालं पहा, आर एस एल एक्स डब्ल्यू एन, एक्स डब्ल्यू एन पहा एक्स सुरुवात झाली पहा, डब्ल्यू एन पहा म्हणजे हा असा आणि असा पहा समसमान पहा, असा मनोरा झालाय पहा समान पहा. आता अशा प्रकारचा आपण हा जो संबंध आपल्याला सापडलेला आहे, मग आता आपण के एल जी, के एल जी पहा आता याचा आपण पाहूया आता के एल जीचा, के मग के कुठे आहे पहा आता इथं के पहा, के के एल जी, के एल के एल एल आणि जी पा, के एल जी के पासून सुरुवात करायची आहे, नंतर एल वर जायचं आहे आणि एल पासून जी जी वर जायचंय पा. आता अशा प्रकारचा म्हणणार पा, आता इथून या बाजूकडून दोन नंबर असेल के, आता या बाजूकडून दोन नंबर असेल ओ, नंतर काय असणार पहा मग इथं ओ पासून मग एन असणार आणि नंतर या ठिकाणी एन पासून जी, म्हणजे अशा प्रकारे हा मनोरथ आहे पहा, आपलं उत्तर आले पहा ओ एन जी. ओ एन ओ एन एक मिनिट, हा आर एस एल नाही के एल जी ओ एन जी अशा प्रकारे आपलं उत्तर आलं पहा ओ एस जी. आता पुढचं पाहूया आपण पहा, यम यम के, यम यम यप, यप कुठे पाहता इथं आहे पा यप, नंतर के आता याचं कसं पाहता जे एस एल, जे एस आणि एल, जे एस एल आता अशाच प्रकारचं म्हणून आपलं शोधायचं पाहता, एम एच ओ, एम
H O pa padhiye humko dekha tha M H ani O pa tha same asa kare pa tha pa M H O mujhe iska uttar asna apna pa itun shuru asna pa P W ani N ye pa samana kare pa अशा प्रकारे हा मनोरा तयार पाहिजे आपलं उत्तर आहे बघा पी डब्ल्यू एन पी डब्ल्यू एन हे आपलं उत्तर आलेलं आहे. आता आपण पुढचं उदाहरण पाहूया. प्रत्येक परीक्षेमध्ये तीन प्रश्न असतात आणि सहा गुण प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतात बघा म्हणजे सहा मार्क ते हक्क आहे बघा फक्त समोर मनोरा पाहायचा आणि उत्तर शोधायचं बघा. आता या ठिकाणी एक दोन तीन संख्या जे दिलेल्या आहे त्यात फक्त एक ते अठ्ठावीस पर्यंत संख्या आहे त्या फक्त मनोरा रूपे दिलेले पण पाहता या ठिकाणी सात चार आठ बार सात सुरुवात आहे सातनी इथं सातनी नंतर आपण निघायचे चार वर सात चार आठ आणि बारा सात पासून निघायचं आहे चार वर यायचं आहे चार पासून आठ वर यायचं आठ पासून बारा वर. आता पहा इथं दहा पाहायचा दहाला सुरुवात पाहिजे दहाला सुरुवात दहा पासून निघायचंय सहा वर यायचंय पहा सहा पासून निघायचंय नऊ वर यायचंय पहा नऊ पासून निघायचंय चौदा पहा सेम झालं पहा. आता अशाच प्रकारचा मनोरा कुठं असेल पाहता या दोन पाच आठ आणि बारा पाहता माझा दोन कुठे पाहता आपण हे दोन पाच पाहता पण हे इरेज करूया म्हणजे आपल्याला सोपं जातं बा. दोन सुरुवात आहे दोन ने पाच नंतर दोन पासून निघायचं पाच वर यायचंय पा पाच पासून निघायचंय आठ वर यायचंय पा आठ पासून निघायचंय बारावर बारा मग अशाच प्रकारचा मनोरा कसा असेल पा मग इथं दोन आहे मग इथं काय असणार तीन असणार पा तीन पर्याय पाहिजे तीन आहे पाहिजे पर्याय दोन मध्ये पा इथं तीन आहे पा मग तीन पासून निघायचंय पाच वर पाच पासून निघायचंय पा या हा या आकारासारखाच आकार झाला पाहिजे आपला पाच पासून निघायचं नव्वद नऊ पासून चौदावर जे आपलं उत्तर आहे पा तीन पाच नऊ आणि चौदा पण अतिशय सोपा प्रश्न आहे पा पाहता सुद्धा उत्तर होत पा या प्रश्नांना वेळ सुद्धा फार कमी लागतो फक्त आपण या अशा प्रकारच्या प्रश्नांचा आपण जास्तीत जास्त सराव केला पाहिजे पाहता तोच मनोरा आहे पाहता. आता पहा या ठिकाणी सतरा चोवीस अठरा मनोर तोच आहे तो तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे मांडलाय पा सतरा सतरा कुठे आहे पण सतरा इथं आहे सतरा पासून निघायचंय चोवीस वर जायचंय पा चोवीस वर चोवीस वर चोवीस पासून निघायचंय अठरा वर जायचं पाहता सतरा पासून निघाला चोवीस पण चोवीस पासून अठरा आता पहा सतरा आणि सात हा संबंध आहे पहा सात चार आठ म्हणजे सात कुठे आहे पहा सात इथं आहे नंतर चार आणि आठ म्हणजे अशा प्रकारे हा उभा मनोरा काय झालाय पहा आता अशा प्रकारचा मनोरा कुठं असेल पहा आता आपलं उत्तर शोधायचं पहा वीस सव्वीस एकोणीस प्रथमतः आपण ह्या दोघांचा संबंध शोधायचा तो कशा प्रकारचा मनोरा आहे ते आपण शोधून काढायचंय आणि मगच आपण या ठिकाणी आपल्याला जे विचारलं आहे ते पाहायचंय पहा पहा वीस वीस वर वर्तुळ आपण तयार केलं पहा वीस पासून निघायचंय सव्वीस वर जायचंय सव्वीस वर निघायचं पहा एकोणीस वर पाहता पाहता या ठिकाणी सेम आता माझा असं कसं आहे पहा वीस इथं सुरुवात दहा आणि असणार पहा दहा आणि सुरुवात असणार
नंतर 6 वर जाणार, नंतर 90, म्हणजे आपलं उत्तर झालं पहा 10, 6 आणि 9. पर्याय नंबर 3, 10, 6, 9. 10, 6 आणि 9 हे आपलं उत्तर झालेलं आहे, उत्तर आलेलं आहे. आता पुढचा प्रश्न पाहू आपण. आता बघा, 11, 22, 24. 11, 22, 24 आणि 15, 28 आणि 26 पहा, तोच मनोरा आहे. पहा, जो जी संख्या दिली असेल प्रथमता, त्या संख्येवर प्रथमता आपण गोल करायचं, वर्तुळ करायचं. म्हणजे आपलं सोपं होतं बघ, 11 पासून निघायचंय 22 वर यायचंय, 22 पासून निघायचंय 24 वर यायचं. पहा, म्हणजे आपलं हा जागी झालं तो आता 11, 22, 24. हा, आता इथं पहा, 15 दिले पहा, मग इथं 15 आहे पहा, 15 पासून निघायचं पहा, 15 वर आपण गोल केलंय, वर्तुळ केलंय. 15 पासून निघालं आपण 28 वर आलोय, 28 पासून निघालोय 26 वर. पहा, अशा प्रकारचा मनोरा काय झाला पहा, समान. आता पहा, हा संबंध आपला सापडलेला आहे, मग आता आपण आपल्याला काय करायचंय पहा, 4, 8, 12. 4, 8, 12 या 3 संख्या शोधायच्या. पहा, 4 कुठे आहे पहा, 4 कुठे आहे, 4 वर आपण वर्तुळ केलं पहा, 4 पासून निघायचंय 8 वर यायचंय, 8 पासून निघालं 12 वर यायचंय पहा. आता अशाच प्रकारचा संबंध कुठे असेल मात्र पाहिजे, 4 आहे म्हणजे 6 असणार पहा, आता म्हणजे 6 आणि सुरुवात असणार पाहिजे, 6 आणि 6, 9 आणि 14 आपलं उत्तर लगेच सापडले पहा, 6, 9, 14. 6, 9, 14 हे आपलं उत्तर पहा, 6, 9, 14 म्हणजे प्रथमतः आपण या दोन्हींचा संबंध आपल्याला शोधायचा आहे, आणि तो मनोरा कसा आहे हे आपण पाहायचंय, आणि नंतरच आपल्याला जे उत्तर आपल्याला आवश्यक आहे ते आपण काढायचं आहे. आता पहा, या ठिकाणी चिन्ह दिले पहा, का पुढील मनोऱ्याचे निरीक्षण करून प्रश्नातील पदामध्ये असणाऱ्या अंक अक्षर चिन्हाचा क्रम लक्षात घेऊन प्रश्न चिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा. पाहता त्या ठिकाणी पहा, आता जो आकार दिलाय पहिल्यांदा पहा, चांदणी दिली पहा, स्टार दिलाय, स्टार कुठे पहा, स्टार इथं आहे पहा. नंतर स्टार पासून निघाले आपण, आपलं कुठं जायचंय पहा, स्वस्तिकवर झाले पहा, इथून स्टार पासून रेषा अशी मारायची, स्वस्तिकवर जायचंय पहा, स्वस्तिक पासून निघाले आपण 8 वर जायचंय पहा, आणि 8 पासून निघाले आयतावर यायचंय पहा. आता पहा, आता हा जो आकार आहे पहा, हा आकार इथं पहा, चांदणी आहे पहा, चांदणी इथं स्टार, नंतर स्वस्तिकवर आले बाबा, व स्वस्तिकवर नंतर आय वर आले, नंतर 2 वर म्हणजे आपला आकार मिळाले पहा, हे आता आपलं हे झाले पहा, अशा प्रकारे आपल्याला आकार मिळालेला आहे. आता आपण आपल्याला जे शोधायचं आहे, जे शोधायचं आहे ते आता आपण शोधूया. पाहता पाहता आपल्याला काय शोधायचं पाहता, ये. आता आपण ये वर जाऊया, नंतर ये पासून निघाले पहा, या ठिकाणी हे जी चिन्ह आहे पहा, खाली बाण. नंतर जायचंय पहा 7 वर, 7 वर आणि नंतर जायचंय पहा 3 वर. आता अशा प्रकारचा आकार कुठे आहे पाहता, आता इथं 1, नंतर 1 पासून निघालो, कुठं आला आपण पहा, येते पहा 6 वर येते पहा, 1 पासून निघालो 6 वर आलो पहा, 6 पासून निघालो पहा, हा जो बाण आहे पहा, वरती बाण
हा बाण आहे पहा आणि इथून इथपर्यंत म्हणजे आपलं उत्तर आलं पहा एक सहा आणि हा वरती बाण आणि हे पहा म्हणजे पर्य नंबर दोन. आपल्याला त्यांनी काय सांगितलंय पहा दोन उत्तर पाहिजे आपल्याला पाहता एक सी अशा प्रकारे ते उत्तर आलेले पहा. दुसरं उत्तर काय असेल पाहता तर पाहता आता दुसरं उत्तर आपलं अशा प्रकारचं उत्तर पाहता काय असेल पाहता ए पासून निघालंय पहा ए पासून निघालंय इथं बाण आहे पहा पर्य नंबर पहा चार पाच तो पण अशा प्रकारे ए पासून निघालोय पहा नंतर एफ पर्यंत आलो एफ पासून सी पर्यंत म्हणजे आपले हे दोन उत्तर पाहिजे पहा पर्याय नंबर दोन आणि चार पर्याय नंबर दोन आणि चार हे आपले दोन उत्तर मिळालेले आहे. आता आपण पुढचं उत्तर प्रश्न पाहूया. आता पहा त्रिकोण 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 कुठे आहे पहा इथं आहे. नंतर तीन त्रिकोण पासून निघाला आपण तीन वर आपलं जायचंय पहा तीन पासून निघालोय चार वर जायचंय पहा चार पासून निघालोय जी वर जायचंय पहा जी पासून निघालोय सहा वर जायचं पहा सहा वर आणि सहा पासून निघालोय पहा तर सी वर जायचंय असा आपल्याला असा आकार तयार झालाय पहा. मग आता पहा इथं वर्तुळात टिंब म्हणजे इथं पाहता इथून सुरुवात पहा इथून सुरुवात नंतर सी वर आले नंतर त्या ठिकाणी ई वर आले पहा ई एफ नंतर पहा या ठिकाणी हा जो बाण आहे एफ नंतर काय पहा खाली बाण पहा हा पहा इथेही पहा म्हणजे असं असं इथं इथं आणि नंतर तीन अंक आहे पहा नंतर पहा तीन असं 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 आणि इथं तीन अशा प्रकारे आकार झालाय पहा. आता आपल्याला आपला हा संबंध सापडलेला आहे मग आता आपल्याला हा संबंध आहे पहा डी चार जी एच स्वस्तिक आणि या ठिकाणी स्टार तर पाच आपण पाहूया हे आपण इरेज करूया. तर पाच डी डी कुठे पहा जे अक्षर प्रथम असताना त्याच्यावर वर्तुळ करायचे म्हणजे आपलं सोपं पहा डी डी पासून आपण निघालोय चार वर चार चार पासून निघालोय पहा जी वर जी कुठे पहा जी इथे पहा डी पासून निघालोय पहा डी चार जी नंतर एच एच इथे पहा नंतर स्वस्तिक स्वस्तिक नंतर कुठे पहा इस्टा अशा प्रकारे आकार तयार झालेला आहे. आता पहा अशाच प्रकारचा आकार कुठं असेल पाहता आपण तयार करूया आता सेम असा आकार आधी इथं डी डी वर वर्तुळ आहे मग आपण पाच वर वर्तुळ करूया पहा आता पाच पासून पहा निघालं आपण इकडे निघालो पहा अशा प्रकारचा आपण तयार करूया पहा इकडे पहा ही जी इकडे असेल पहा नंतर नऊ पहा नंतर आय स्वस्तिक अशा प्रकारे म्हणजे आपलं उत्तर झालं पहा पाच पाच नंतर ई नंतर एफ नऊ आय नंतर स्वस्तिक अशा प्रकारे हे आपलं पहिलं उत्तर झालेलं आहे. आता असाच आकार अजून कोणतं उत्तर असेल पाहता या ठिकाणी ते आपण अशा प्रकारे आपण तुम्ही शोधू शकता पहा
असा सरकारचा अवकाश या पर्यायामधून शोधायचा आहे. पा पुढचं पुढचं पाहू आता. ए जी बी आयत आणि आठ पाहता. आता ये, आता ये कुठे पहा, ये ऍट्रिब्यूट पहा, ये या ठिकाणी पहा, ये नंतर जी 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 कुठे जी इथे पहा, जी ये पासून निघालोय जी पर्यंत आलोय पहा, जी पासून निघालोय पहा म्हणजे ए जी. नंतर बी 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 कुठे पहा, बी इथे पहा, इथं बी आलं पण पहा, बी पासून निघालंय पहा आयतावर जायचं आयतावर, आणि तिथून निघालंय आठ वर. असा आकार आहे पहा, ए पासून निघालो जी पासून, जी वर, जी पासून बी आणि आयत आणि अशा प्रकारे आकार आहे पहा. आता असाच आकार पहा या ठिकाणी संबंध पाहता. आयत आयत ते आयत नंतर यच यच नंतर त्याचा रंग बदलूया म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येईल पहा. पहिला इथं आयत नंतर यच वर आलो बाबा, नंतर तीन तीन वर आले पा, तीन वर आले पा, नंतर त्रिकोण त्रिकोण. आता असा आकार झालाय पा, आता असाच प्रकारचा आकार पाहतो आपण. आता इथं पाहता आपण शोधायचं आहे पा, दोन नऊ सी दोन पा, दोन 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 पासून निघालोय पा नऊ पर्यंत. नंतर सीवर येते, सीवर पा, सीवर आले पा, सीवर आले आणि त्या ठिकाणी हे पाहत ह्याचा हा संबंध आलाय पा. आता त्याचं ह्या साईड पाहत इथं आपलं जे उत्तर असेल बघा या पाहता हा कसा संबंध आहे पा या ठिकाणी, त्याला आपण रंग बदलूया पाहता. म्हणजे काय असेल पाहत इथं एक असेल पा, एक पासून अशा प्रकारे एफ पर्यंत असेल पा, या ए सारखं पा, नंतर एफ एक एफ नंतर कुठे पाहता एक एफ बी बी कुठे हा, नंतर या ठिकाणी बी बी दोन अशा प्रकारे पर्याय नंबर या ठिकाणी चार उत्तर आलेलं आहे. आता आपण पुढचं उदाहरण घेऊया पा, या ठिकाणी मनोहर आहे पा. 15 11 16 15 11 16 15 15 15 वरून आपण निघालोय 11 वर, 11 पासून निघालोय पा 16 वर. आता अशाच प्रकारचा मनोहर पहा कुठे पाहता, 16 22 17 पा, 16 22 17 हा संबंध येतो पहा. आता आपल्याला शोधायचं पाहता 11 8 आणि 12 मध्ये पहा, आपण याचा रंग बदलूया या ठिकाणी. पाहता आपला काय शोधा 11 8 आणि 12 आता 11 कुठे आहे पहा, 11 इथे पहा, 11 इथं आहे हा, नंतर 8 8 इथं 8 8 आले आणि 12. आता पहा हा कसं संबंध आहे 12
पंधरा अकरा सोळा परत सोळा पासून घेतलं असा असं तर आले बा म्हणजे हातच असेल बा आपण आपलं अकरा आठ आणि बारा म्हणजे तो सुरत असण बारा पासून बा बारा पासून सुरत असून असणार आहे बारा पासून निघालंय कुठं असणार बा बारा त्या ठिकाणी सतरा बारा सतरा आणि तेरा अशा प्रकारे आपलं उत्तर बारा सतरा तेरा. तर पुढचं उदाहरण पाहू आपण सहा आठ बारा नऊ सहा आठ बारा नऊ पाहता सहा कुठे पहा सहा आठ सहा आठ बारा आणि नऊ संबंध पहा बारा बारा सोळा बावीस आणि सतरा म्हणजे अशा प्रकारे हा मनोरा काय झालाय का आता अशाच प्रकारचा मनोरा आपण तयार करायचा आहे पहा शोधायचा आहे पाहता सात नऊ तेरा दहा सात नऊ तेरा दहा पाहता सात नऊ सात पासून निघाले आपण पहा नऊ वर आले पहा नऊ पासून आले पहा तेरा तेरा पासून आले पहा दहा पाहता हा कसा पाहता पहा या ठिकाणी सहा आठ बारा सहा आठ बारा आणि नऊ होता पहा आता हा कसा सात नऊ तेरा आणि दहा मग अशा प्रकारचा मनोरा कुठं असेल पाहता मग तेरा असेल पहा तेरा अठरा तेरा 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 अठरा तेरा तेरा आणि सतरा तेवीस तेरा सतरा तेवीस अठरा म्हणजे नाही तेरा सतरा तेवीस आणि अठरा पहा तेरा सतरा तेवीस आणि अठरा हा मनोर असेल पहा तेरा सतरा तेवीस आणि अठरा तेरा सतरा तेवीस आणि अठरा अशा प्रकारे हा मनोरा आहे पर्याय नंबर पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आले पहा आता पुढचं उदाहरण पाहू आपण सहा पाच सात सहा पाच सात सुरुवात ज्या अंकाने असेल ज्या संख्येत त्यावर आपण वर्तुळ काढायचं सहा पाच सात सहा पाच सात नंतर पहा सहा नऊ सात पहा सहा नऊ सात पहा झालं आता अशा प्रकारचा मनोरा कुठे पाहता नऊ सहा दहा नऊ नऊ कुठं आहे बा इथे आहे बा नऊ नंतर कुठे आहे सात आता याचा आपण रंग बदलूया पाहता म्हणजे आपलं उत्तर लगेच लक्षात येईल बा नऊ सात आणि दहा नऊ सात दहा मग आता असं प्रकारचं पहा या ठिकाणी काय उत्तर असेल आपलं नऊ तेरा दहा नऊ तेरा दहा पहा नऊ तेरा दहा हे आपलं पर्याय नंबर नऊ तेरा आणि दहा हे उत्तर आलेलं आहे. तर अशाच त्या ठिकाणी अशाच प्रकारचे बरेच उदाहरण आहे पहा आपण या उदाहरणाचा जर सराव या उदाहरणाचा या उदाहरणांचा आपण जर
सराव केला तर मनोर हा जो घटक आहे हा घटक आपण चांगल्या प्रकारे समजू शकतो. तर आज या ठिकाणी मनोर हा जो घटक आहे आपल्याला समजला असेलच. या ठिकाणी माझ्या पद्धतीने जेवढं सांगण्याचा या ठिकाणी जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे, तर या ठिकाणी हे मनोरा हा जो घटक आहे या ठिकाणी संबोधित आहे. सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद सर. आज आदरणीय